कर्जत येथे डॉक्टर अमित लंगोटे यांनी सुरू केलेल्या डायलिसिस सेंटरचं उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आलं. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, किसान मोर्चा कोकण संपर्क प्रमुख सुनील गोगटे, नगराध्यक्ष सुवर्ण जोशी, नगरसेवक राहुल डाळिंबकर, नगरसेविका संचिता पाटील, भारती पालकर, माजी नगरसेवक संतोष पाटील, युवा मोर्चा शहर प्रमुख मयूर शितोळे, बूथ प्रमुख सुनील पाटील, सवेळे विभाग प्रमुख अंकुश मुने, बूथ प्रमुख सागर खडे, शहर उपप्रमुख समीर घरलुटे, युवा मोर्चा शहर चिटणीस सर्वेश गोगटे, विद्यार्थी तालुका प्रमुख अभिषेक तिवारी, शहर प्रमुख चौष्ट इंडियन सेल श्रीनिवास राव, दिनेश गणेशा, दर्पण घारे तसेच भानुदास पालकर, अशोक सावंत, डॉ मनोहर साबणे आदी उपस्थित होते. एक छान सुंदर असं एक डायलिसिस सेंटर कर्जतमध्ये अमित लंगोटे सरांच्या सहाय्यानं त्यांच्या आशीर्वादानं उभं राहत आहे. मला त्यांनी आज उद्घाटनाकरता प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं. मला अतिशय आनंद झाला की लंगोटे सर आणि आम्ही एकत्र भरपूर काम केलेलं आहे. त्यांचे वडील लंगोटे सर आपल्या रयत शिक्षण संस्थेमध्ये एनसीपीचे कार्य आता काही कार्यकर्ते आहेत. पवार साहेब हे एनसीपीचे अध्यक्ष आहेत, तसेच ते अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे पण आहेत. आणि रयत शिक्षण संस्थेमध्ये मी मॅनेजिंग कमिटी सदस्य, एक्झिक्युटिव्ह कमिटी सदस्य म्हणून तर काम करत असतो. आणि तिथे एक चांगली पद्धत आहे की राजकारण आणायचं नाही. मी बी जे पीचा आहे त्यांना माहिती आहे. प्रत्यक्ष माझा मुलगा 3 वर्षाचा आता आमदार आहे. शेका पक्षाचा पूर्वीचा होतो, मग काँग्रेसमध्ये होतो, आता बी जे पीमध्ये आहे. या कर्जत शहरात मी शेका पक्ष म्हणून अनेक वेळा आलो आहे, काँग्रेस म्हणून अनेक वेळा आलो आहे, बी जे पी म्हणून कमी आलो आहे, गोप्यात आहेत. पण एकंदरीत असं आहे की प्रशांत ठाकूर आता माझ्यापेक्षा 10 पटीनं तिकडे कार्यकर्ते असतात. एक तर रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून, भाजपचे म्हणून ते काम करतात, आमदार म्हणून काम करत असतात. आणि रयत शिक्षण संस्थेमध्ये आम्ही सर्व म्हणजे अजितदादा पवार संचालक आहेत, दिलीप पक्षे पाटील संचालक आहेत, विश्वजित कदम संचालक आहेत, मी संचालक आहे, एकत्र काम करत असतो. आणि मगाशीच अमित सरांनी एक उल्लेख केला की सातारमध्ये त्यांनी रामशेठ ठाकूरांनी एक कॉलेज करता एक बिल्डिंग बांधली आणि त्या छत्रपती शिवाजी कॉलेज म्हणून, शिवाजी कॉलेज सातारा, तर त्या कॉलेजमध्ये मी शिकलो. आणि मग UPSC MPSC विद्यार्थ्यांकरता एक चांगली बिल्डिंग हवी म्हणून त्या बिल्डिंग पाहिजे होती, मी तिथे बांधून दिली. आणि पवारसाहेब जरी संस्थेचे अध्यक्ष आहेतच, पण एनसीपीचे अध्यक्ष जरी असले तरी त्या बिल्डिंगच्या रामशेठ ठाकूर भवन नाव उद्घाटन करता ते स्वतः तिथं आले आणि त्यांनी तिचं उद्घाटन केलं. म्हणजे काही गोष्टीमध्ये असतं की राजकारण फार लांब ठेवावं लागतं, ते ठेवलं जातं तरच खऱ्या अर्थानं समाजाचं आपण समाजकारण करू शकू किंवा समाजाला योग्य न्याय देऊ शकू. आणि तशाच दृष्टीनं आज इथं अमित लंगोटे सर यांनी हे जे इथं डायलिसिस सेंटर सुरू केलेलं आहे, इथं सर्व आता मी नावांची यादी वाचली आणि मला समजलं सर्वे साहेब आहेत, लाड साहेब आहेत, सर्व गारे वगैरे आहेत, सर्व येणार आहेत. म्हणजे चांगली गोष्ट आहे, कारण अनेक वेळा माझं दादवांचं हॉस्पिटल उद्घाटन माझ्या झालं होतं, त्यावेळी सर्व पक्ष बांधणी बिरणे सर्व आपले खासदार बांधणी वगैरे सर्व आम्ही एकत्र आलेलो होतो. तर समाज सेवेच्या दृष्टीनं आपण पक्षभेद बाजूला ठेवून एकत्र येणं ही अतिशय काळाची गरज आहे, तसं करणं गरजेचं असतं. एक लंगोटे सर जे आता आहेत यंग तरुण डॉक्टर आहेत, खरं पाहायला गेलं यंग तरुणामध्ये अनुभवी पण आहेत, पण मी स्वतःही आजारी पडलो होतो आणि 4 दिवस हॉस्पिटलात ॲडमिट होतो. आपलं कुठलं सीबीडीचं ऑपरेल हॉस्पिटल, त्यांनी स्वतः माझं त्यावेळी ट्रीटमेंट केली आणि त्यांचा हाताला गुण फार चांगला आहे. अर्थ मी ताबडतोब 3-4 दिवसात चांगला बरा झालो. इथे येणार सर डायलिसिसवालासुद्धा त्यांच्या ह्याच्यामध्ये नक्कीच चांगलं व्यवस्थित होऊन जातील, त्यांना चांगली सुविधा मिळणार आहे. आता हॉस्पिटलच्या वेळेला मी पाहिलं छान असे 8 डायलिसिस मशीन त्यांनी इथे ठेवलेले आहेत, बेड ठेवलेले आहेत, सुंदर स्वच्छता टापटीप वगैरे करून त्याच्याकरता लागणारी आवश्यक ती मशिनरी फार मोठ्या प्रमाणात जे पाहिजे ती सर्व आणलेली आहे. परिसर चांगला आहे, म्हणजे तुमचं हॉस्पिटल जे आहे ते येणाऱ्याला सोयीस्कर आहे,
आणि स्वच्छता टापटी परिसर चांगला आहे म्हणजे ह्या दृष्टीनं इथं आलेला माणूस झाला तर त्याला आल्या आल्या अर्धा बरा होईल. तुमचा उपचार व्हायच्या अगोदरसुद्धा तो अर्धा बरा होईल. मनाची प्रसन्नता एक मोठं घटक असतं आणि अशा सगळ्या गोष्टीचा विचार करून डॉक्टर लंगोटे तुम्ही जे हे इथं डायलिसिस सेंटर सुरू केलं अतिशय चांगली गोष्ट केली आहेत. मी तुम्हाला धन्यवाद देतो. या डायलिसिस सेंटरचं उद्घाटन झालं आहे असं जाहीर करतो.